हॅलो एवरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एकदम मऊसूत आणि टेस्टी अशी दुधी भोपळ्याची बर्फी। दुधी भोपळ्यापासून आपण बरेचसे पदार्थ बनवतो, जसे पराठे, पुरी किंवा भोपळ्याची भाजी। तर आज याचा आपण एक गोड पदार्थ, अतिशय टेस्टी अशी बर्फी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 2 दुधी भोपळे। आपल्याला इथे फ्रेश भोपळ्याचा वापर करायचा आहे आणि वजनाने हे 1 किलो आहेत। सर्वप्रथम आपण पिलरच्या मदतीने याची साल काढून घेणार आहोत। दोन्ही दुधी भोपळ्याची आपण इथे साल काढून घेतलेली आहे। आता याचे खालचे आणि वरचे टोक कट करून याचे आपण लहान लहान तुकडे करून घेणार आहोत। आणि एका भांड्यामध्ये आपण इथे घेतलेले आहे गार पाणी, यामध्ये आपण हे भोपळ्याचे तुकडे ठेवणार आहोत, जेणेकरून यांचा कलर चेंज होणार नाही। दुधी भोपळा जर आपण असाच बाहेर ठेवला तर तो लगेचच काळा पडतो, त्यासाठी आपल्याला इथे या पद्धतीने पाण्यातच त्याला ठेवायचे आहे। बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इथे भोपळ्याचे फक्त बाहेरचे आवरण वापरायचे आहे, त्यासाठी आतील भाग आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत आणि पुन्हा हा भोपळा आपण पाण्यातच ठेवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी इथे एकदम फ्रेश दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे, त्याने ही बर्फी एकदम चांगली बनेल। आता आपल्याला बर्फीसाठी भोपळा किसून घ्यायचा आहे। त्यासाठी आणखी एका भांड्यामध्ये आपण गार पाणी घेतलेले आहे आणि डायरेक्टली या पाण्यामध्येच आपण किसणीच्या मदतीने सर्व भोपळ्याचे तुकडे किसून घेणार आहोत। भोपळा किसण्यासाठी मी इथे मीडियम साईजच्या ग्रेटरचा वापर केलेला आहे आणि आपण तो डायरेक्टली पाण्यामध्ये किसल्याने भोपळ्याचा कलर देखील जसाच्या तसा राहिलेला आहे। पूर्ण 1 किलो भोपळा आपला इथे किसून झालेला आहे। आता आपल्याला बर्फी बनवण्यासाठी त्यामधील पाणी या पद्धतीने हाताने दाबून काढून घ्यायचे आहे। बर्फी बनवण्यासाठी लागणारा भोपळ्याचा किस आपला इथे तयार आहे। आता आपण मेन प्रोसेसला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून यात आपण टाकलेले आहे 2 चमचे साजूक तूप। तूप वितळले की यामध्ये आपण किसून घेतलेला सर्व भोपळा टाकून साधारणतः 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत। दुधी भोपळा हा बऱ्याच जणांना आवडत नाही, परंतु भोपळा आपल्या शरीरासाठी हेल्दी असल्याने ते खाणे देखील गरजेचे आहे। तर या पद्धतीने जर आपण भोपळा वेगवेगळ्या प्रकारे बनवला तर मुले आणि मोठे देखील तो इझिली खातील। दुधी भोपळ्याचे पराठे किंवा भाजी आपण नेहमीच बनवतो, तर या पद्धतीने एकदा तुम्ही बर्फी देखील तयार करून बघा, मुलांनाही ती अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि मुलं आवडीने खातील देखील। साधारणतः 5 मिनिटे आपण मीडियम फ्लेमवर हा भोपळा चांगला परतून घेतलेला आहे। आता यावर झाकण ठेवून लो मीडियम फ्लेमवर आपण साधारणतः 4 ते 5 मिनिटे भोपळ्याला चांगली वाफ काढून घेणार आहोत। साधारणतः 5 मिनिटे भोपळ्याला आपण इथे वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भोपळा शिजून एकदम छान सॉफ्ट देखील झालेला आहे। आणखी 1 मिनिट आपण हा भोपळा हाय फ्लेमवर परतून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत 3/4 कप म्हणजेच 1/4 कप साखर आणि 1 कप दूध। घरातले नेहमीचेच रूम टेम्परेचरवरचे दूध मी इथे वापरलेले आहे आणि दुधासोबतच साईचा देखील वापर आपण इथे केलेला आहे। ही बर्फी बनवण्यासाठी आपण इथे खव्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आपण खव्याला अल्टरनेटिव्ह म्हणून दुधाचा वापर केलेला आहे, जेणेकरून दूध आणि साईमुळे खव्यासारखे टेक्स्चर बर्फीला मिळेल आणि टेस्टला देखील ती चांगली होईल। आता आपण हे सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत। कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून हे दूध भोपळ्याच्या किसमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब होईपर्यंत ते आपण वाफवून घेणार आहोत। लो मीडियम फ्लेमवर साधारणतः 8 ते 10 मिनिटे आपल्याला इथे लागलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता दूध एकदम चांगल्या प्रकारे भोपळ्याच्या किसमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब देखील झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता साईसकट आपण दुधाचा वापर यामध्ये केला होता, त्यामुळे खव्यासारखेच बारीक बारीक दाणे इथे तयार झालेले आहेत आणि एकदम मस्त टेक्स्चर देखील आपल्या बर्फीला मिळणार आहे। बर्फी आणखी टेस्टी होण्यासाठी म्हणजेच खव्याचा पूर्ण फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 कप मिल्क पावडर। त्याबरोबरच इथे आपण घेतलेले आहेत 1 लहान वाटी बारीक करून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्ता।
आणि एकदम छान फ्लेवरसाठी आपण इथे वापरलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा बारीक करून घेतलेला कीज देखील वापरू शकता। हे सर्व घटक हाय फ्लेमवर आपण इथे व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रीन फूड कलर। फूड कलर टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु बर्फीला एकदम छान ग्रीन कलर येण्यासाठी मी इथे 3 ते 4 ड्रॉप लिक्विड ग्रीन फूड कलरचा वापर केलेला आहे। सर्व घटक आपण इथे व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत। एकदम मस्त कलर आपल्या बर्फीला इथे आलेला आहे। आता या बर्फीला एकदम छान ग्लेज येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा साजूक तूप आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण हलवून घेणार आहोत। ही दुधी भोपळ्याची बर्फी एकदम मस्त टेस्टी बनण्यासाठी लागणारे सर्व घटक आपल्या इथे टाकून झालेले आहेत आणि मिश्रणही आपण चांगले परतून घेतलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण कढईला थोडे देखील न चिटकता या पद्धतीने त्याचा एक गोळा तयार होतोय। जेव्हा मिश्रणाचा असा एक गोळा तयार होईल तेव्हा समजावे की बर्फीसाठी लागणारे मिश्रण आपले तयार झालेले आहे। गॅसची फ्लेम आपण इथे लगेचच बंद करणार आहोत। आता आपल्याला ज्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये हे मिश्रण स्प्रेड करायचे आहे त्याला आपण या पद्धतीने तुपाने ग्रीस करून घेतलेले आहे आणि यामध्ये हे बर्फीचे मिश्रण टाकून आपण ती व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत। मीडियम साईजची बर्फी तयार होईल या पद्धतीने हे मिश्रण मी इथे पसरवून घेतलेले आहे आणि आता ही बर्फी आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी त्यावर या पद्धतीने काजू आणि बदामचे काप देखील आपण टाकून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर चांदीचा वर्क लावून देखील ही बर्फी तयार करू शकता। त्याने देखील ही बर्फी खूप छान दिसते। बर्फी आपली इथे तयार झालेली आहे तर आपण त्याला रूम टेम्परेचरवर साधारणतः 2 ते 3 तास सेट करायला ठेवायची आहे किंवा फ्रीजमध्ये आपण 1 तासासाठी ही बर्फी सेट करायला ठेवू शकतो। मी इथे हे बर्फीचे ताट 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते। तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित बर्फी आपली इथे सेट झालेली आहे। आता आपल्याला ज्या साईजच्या वड्या तयार करायच्या आहेत त्या पद्धतीने आपण इथे बर्फीला कट करून घेणार आहोत। इथे आपली अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी दुधी भोपळ्याची बर्फी सर्व्ह करण्यासाठी तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे पाक बनवायचे टेन्शन न घेता किंवा कंडेन्स मिल्क खवा यापैकी काहीही न वापरता एकदम सहज पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या घटकांपासून आपण ही बर्फी तयार केलेली आहे। एकदा ही बर्फी तयार करून ठेवली की आपण फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकतो आणि टेस्टला देखील ही बर्फी खूप मस्त लागते। तर तुम्ही देखील एकदा ही दुधी भोपळ्याची बर्फी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।